परीक्षेमध्ये तुम्हाला कथा कशी येणार आहे? कधी कधी तुम्हाला काही शब्द दिले जातील आणि त्या शब्दावरून तुम्हाला कथा लिहायची सांगितली, शब्दावरून कथा. हो, प्रयत्न केला की लिहिता येते. माझ्या वर्गातील मुलं फार छान लिहितात शब्दावरून कथा. उदाहरणार्थ आपण जर असं घेतलं, आजच्या काळामध्ये जर घेतलं, मुलगी किंवा मुलगा, संगणक, COVID-19 म्हणजे कोरोना आजार आणि ऑनलाईन शिक्षण दिले एवढे शब्द, बघा बरं जमेल का कथा? विचार जर केला तर तुम्ही अतिशय छान कथा लिहिणार आहात. विचार करून बघा, आज संध्याकाळी विचार करून बघा, याच्यावरून कथा लिहा. असे शब्द दिले जातील, चार पाच, पाच ते सहा शब्द दिले जातील, त्याच्यावरून कथा लिहाय सांगितली जाईल. दुसरा प्रकार असा असेल की काही मुद्दे दिले जातील. तुम्ही जे सध्या तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये पण कधी कधी मुद्द्यावरून कथा, जसं आपण जुन्या काळाची जर एखादी कथा जर आठवायची म्हटलं तर एक शेतकरी, त्याला चार मुले, मुले आळशी, शेतकऱ्याच्या डोक्यात कल्पना. वयस्कर झाल्यानंतर शेतामध्ये धन पुरले, मुले शेत खांदायला सुरुवात, धन नाही, पीक मात्र भरघोस आणि धन घरी, असे मुद्दे दिले जातात आणि या मुद्द्यावरून मग तुम्हाला कथा लिहायची असते. हाही प्रकार सोपा आहे, प्रयत्नपूर्वक तो तुम्हाला जमतो. तुम्ही त्याचा सराव जितका अधिकाधिक कराल तेवढं तुम्हाला चांगल्या प्रकारे तिथे लिहिता येईल. आता कधी कधी एक प्रकार असाही असतो, शीर्षकावरून कथा लेखन. जसा तुम्ही निबंध हा प्रकार लिहिता, तिथं काय दिलेले आहे? तुम्हाला विषय दिलेले आहे, त्या विषयावरून तुम्ही निबंध लिहिता. तसं इथं पण कधी कधी कथेचं नाव दिलं जाईल, कथेचं, आणि त्याच्यावरून तुम्हाला कथा लिहावी लागेल. किंवा दुसरा एक प्रकार असा येऊ शकतो जो कधी कधी परीक्षेमध्ये येतो, की अपूर्ण कथा पूर्ण करा. अपूर्ण कथा पूर्ण करायची म्हणजे एक सुरुवातीची अर्धी कथा तुम्हाला दिली जाईल आणि नंतरची कथा, पुढची कथा तुम्हाला लिहायची. हाही प्रकार सोपा आहे, हा परीक्षेमध्ये आलेला पण आहे. इयत्ता SSC परीक्षेमध्ये, 10वीच्या परीक्षेमध्ये आलेला. सुरुवातीला जो तुम्हाला दिला जातो अर्धा भाग दिला जाईल, नंतरचा लिहायचा आहे, किंवा नंतरचा भाग दिला जाईल अगोदरचा भाग लिहायचा आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारे जे कथा लेखन तुम्हाला करायचं आहे ते कथा लेखन तुम्हाला करता आलं पाहिजे. प्रयत्न करा, यस तुमच्या पाठीशी आहे. मग तुम्ही प्रत्येकाने अनुभवलेली, पाहिलेली, ऐकलेली आहे ना, अगदी वेगवेगळ्या प्रकारे व्हॉट्सअपवर सुद्धा अनेक प्रकारच्या गोष्टी येतात, त्या तुम्ही पाहिलेल्या आहेत. तेव्हा एक काम करूया आपण, आपण वहीच्या आपल्या छोट्याशा पानावरती एक तुम्हाला आठवले, तुम्हाला येणारी छोटीशी कथा, आता तुम्ही पण आणि मी पण आपण छोटीशी मस्तपैकी लिहून काढूया. कथा लिहिणं शक्य आहे का आपल्याला? हे शक्यच नाही सरणार, तू सांग ना सरला. कथा लिहिणं, कथा ऐकायला आवडतात, पण लिहायचं कसं? नाही जमणार बाबा, सरांना सांगा ना कुणीतरी. ए अरे, अशी आपापसामध्ये काय खुसूर खुसूर चालली आहे तुमची? मी कथा ऐकायला आवडते, पण कथा सांगा, कथा लिहा असं म्हटलं की का बरं चेहरे पडतात तुमचे? असं तणावयुक्त चेहरा लगेच करून बसता तुम्ही. ज्या अर्थी मगाशी जो आपला सगळा मी तुम्हाला विचारलं त्यामधून जर एकंदरीत अर्थ काढला तर कथा तुमच्यामध्ये रुजलेल्या आहेत, त्या रुजलेल्या कथा आपल्याला बाहेर काढता आल्या पाहिजेत. बाळांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्ट बालपणापासून अगदी जन्माला आल्यापासून आपण ती प्राप्त केलेली असते, आपल्या अनुभवाद्वारे, आपल्या पंचेंद्रियांद्वारे आपण ती घेतलेली असते. पण अनेक वेळा असं होतं, आपल्यामध्ये सुप्तपणे लपलेल्या त्या ज्या गोष्टी असतात ना, अनेक अचानक एखादी गोष्ट आपल्या समोर आली की आपल्याला असं वाटतं, अरे ही माझ्यात नाहीये, ही मला येणार नाहीये. हा तुमच्या मनाचा भ्रम आहे. आता बघा ना, कथा लहानपणापासून ऐकत आला आहात, कथा पाहत आला आहात, कथा वाचत आला आहात, आणि मग तुम्हाला आज मी लिहा म्हणून सांगितलं की तुम्ही लगेच टेन्शन मध्ये आलात? नाही, प्रयत्न करा. प्रयत्नांती परमेश्वर. आपण प्रयत्न करायचा सोडून देतो, आपण प्रयत्न केलं की मग आपल्याला ते छानपैकी जमणार आहे. चालेल, काही हरकत नाही. आता आपण अगदी मी सुद्धा आपण छानपणे
एक छोटीशी छान कथा एक 5 मिनिटांमध्ये प्रत्येकानं तयार करूया. चालेल, चला लागा लगेच कामाला. धन्यवाद.